नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण तलाठी भरतीसाठी एक नवीन बॅच सुरू करतोय आणि ही बॅच खूप महत्त्वाची असणार आहे अशा विद्यार्थ्यांसाठी जे तलाठी भरती किंवा सरळ सेवेच्या ज्या परीक्षा आहेत त्यांचा अभ्यास करताय, पण त्यांच्यासाठी अशी स्पेशल बॅच नाही आहे. त्यांना राज्यसेवा किंवा कंबाईनच्या परीक्षा यांच्या बॅचेसमधून अभ्यास करावा लागतो, किंवा जे एम पी एस सी अंतर्गत होणाऱ्या ज्या परीक्षा आहेत त्यांच्या सिलेबस वाईज जे लेक्चर्स असतात ते बघून जी एसचे टॉपिक किंवा जे सी सॅटचे टॉपिक आहेत ते त्यांना कव्हर करावे लागतात. मग अशा विद्यार्थ्यांसाठी स्पेशल तलाठी भरतीचा जो सिलॅबस आहे किंवा तो जो पॅटर्न आहे त्या पॅटर्ननुसार, त्या सिलॅबसनुसार लेक्चर्स, नोट्स आणि टेस्ट या सगळ्या गोष्टी मिळण्यासाठी आपण ही बॅच सुरू केलेली आहे, तलाठी भरती बॅच. तर ही बॅच तुमच्यासाठी खूप महत्त्वाची ठरणार आहे. या बॅचमध्ये तुम्हाला विषयानुसार टॉपिक वाईज रेकॉर्डेड लेक्चर्स मिळणार आहेत. जे सब्जेक्ट सिलॅबसचे, म्हणजे आपण जर म्हटलं की सिलॅबस जो आहे त्या सिलॅबसनुसार जे लेक्चर असतील ते काय असणार आहे, लेक्चर रेकॉर्डेड असणार आहे. आपण यामध्ये लाईव्ह लेक्चरसुद्धा घेणार आहोत. हे लाईव्ह लेक्चर कसले असतील, तर जे काही क्वेश्चन्स आहेत आपले डेली प्रॅक्टिसचे किंवा टेस्ट, त्याचबरोबर जे पी वाय क्यू आहेत यांचे जे लेक्चर्स असतील ते लाईव्ह लेक्चर्स असतील. रेकॉर्डेड लेक्चर्स आपल्याला ॲपवरच मिळणार आहेत, पण जे लाईव्ह लेक्चर्स आहेत ते तुम्हाला यूट्यूबवरती मिळणार आहेत. आणि जे आपण अभ्यास मित्र सरळ सेवाचं जे नवीन चॅनल सुरू केलेलं आहे त्या चॅनलवर तुम्हाला हे लाईव्ह लेक्चर्स मिळणार आहेत. डेली लाईव्ह लेक्चर्स असतील आणि ते लेक्चर्स बघण्यासाठी तुम्हाला अभ्यास मित्र सरळ सेवा या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करायचं आहे. सोबतच या बॅचमध्ये तुम्हाला विषयानुसार टॉपिकनुसार सगळे जे काही नोट्स आहेत त्यासुद्धा प्रोव्हाइड केल्या जातील. आता तुम्हाला इतर परीक्षांच्या नोट्सवरती डिपेंड राहायची गरज नाही आहे. स्पेशल तलाठी भरतीसाठी ज्या नोट्स आहेत त्या तुम्हाला दिल्या जातील. त्याचबरोबर टेस्ट सिरीज असतील या पॅटर्ननुसार प्रत्येक प्रश्नाचं, या टेस्ट सिरीजमधल्या प्रत्येक प्रश्नाचं विश्लेषण केलं जाईल. आणि पी वाय क्यूसुद्धा घेतले जातील. जे मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका आहेत तलाठी भरतीच्या, त्यांचे प्रश्नसुद्धा घेतले जातील आणि त्याचं विश्लेषण दिलं जाईल. मग पी वाय क्यूचं विश्लेषण आणि या टेस्ट सिरीजचं विश्लेषण यांच्या ज्या पी डी एफ आहेत त्यासुद्धा तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जातील. या पी डी एफ तुम्ही डाउनलोड करू शकता आणि डाउनलोड करून तुमच्या फोनमध्ये सेव, स्टोरेजमध्ये सेव्ह करू शकता, कधीही पाहू शकता. रिव्हिजनसाठी त्याचा खूप फायदा होणार आहे. सोबतच स्टेट बोर्ड महत्त्वाचं आहे. स्टेट बोर्डचे सुद्धा 6वी ते 10वी सर्व विषयांचे लेक्चर्स तुम्हाला दिले जातील. मग हे लेक्चर आहेत आणि याच्या नोट्ससुद्धा गरजेचे आहेत स्टेट बोर्डच्या, कारण प्रत्येक वेळी आपण प्रत्येक स्टेट बोर्ड वाचत नाही बसू शकत. आपल्याला त्याच्या नोट्स असल्या शॉर्ट तर आपण क्विक रिवाईज करू शकतो. आणि स्टेट बोर्ड महत्त्वाचं आहे कारण ॲज इट इज स्टेट बोर्डमधले क्वेश्चन विचारले जातात, बरोबर. म्हणून त्याच्या नोट्ससुद्धा दिल्या जातील आणि 24/7 तुम्हाला मार्गदर्शन मिळणार आहे. तुम्ही कधीही कॉल करा, मेसेज करा, चॅट बॉक्स, कमेंट बॉक्स, कमेंट बॉक्समध्ये करण्यापेक्षा पण मोस्टली काय हे करा की जे तुम्ही ज्या बॅचमध्ये आहात त्या बॅचचा जो व्हॉट्सअप ग्रुप असेल त्यावरती मेसेज करत चला, किंवा टेलिग्राम चॅनल आहे, आपलं टेलिग्राम ग्रुप आहे, नंबरसुद्धा आहे, ते यावर कॉल मेसेज करू शकता, ठीक आहे. सो काहीही अडचण आली, काहीही प्रॉब्लेम आला तर तुम्ही कॉल और मेसेज करू शकता. मग ही जी बॅच आहे या बॅचचा कालावधी काय आहे, तर ही बॅच 100 दिवसांसाठी असणार आहे. तुम्ही जॉईन केल्यापासून पुढचे 100 दिवस तुम्ही या बॅचचा जे काही व्हिडिओ आहेत ते बघू शकता. सोबतच या बॅचची फीसुद्धा बघूया. आणि ह्या बॅचची फी 2052 रुपये आहे, ठीक आहे. पण सुरुवातीला जे ॲडमिशन घेणार आहेत तर सुरुवातीच्या 200 विद्यार्थ्यांसाठी आपण या बॅचची फी फक्त 999 रुपये ठेवलेली आहे. यामध्ये प्लस 26 रुपये काय आहेत आपले इंटरनेट हँडलिंग चार्जेस आहेत, टॅक्स आहे, तुमची GST आम्हीच भरतो, फक्त इंटरनेट हँडलिंग चार्जेस आहेत तर ते फक्त तुम्हाला पे करायचे. म्हणजे अशी जर तुम्ही पाहिली तर 1025 फी होते. फक्त 1025 मध्ये 100 दिवसांसाठी तलाठी भरतीची बॅच तुम्हाला मिळत आहे. नोट्स, सिलॅबस, टेस्ट सिरीज बघा.
खूप परवडणारं आहे, प्रत्येक गरीबातल्या गरीब विद्यार्थ्याला परवडणारं आहे, प्रत्येक गृहिणीला परवडणारं आहे आणि सगळ्यांनाच हे कसं आहे फी परवडणारी आहे आणि प्रत्येकाला फायदा व्हावा, कमीत कमी पैशांमध्ये जास्तीत जास्त ज्ञान मिळावं यासाठी आपण कमी फी ठेवलेली आहे आणि जास्त दिवसामध्ये बॅच देण्याचा प्रयत्न केलेला आहे, जेणेकरून जो सिलेबस आहे तो तुम्ही कव्हर करू शकता. राईट, असं नको व्हायला की वेळ कमी आहे आणि सिलेबस कव्हर नाही होते, बरोबर. सो फीनुसार दिवससुद्धा जास्त आहेत आणि सगळंच प्रेफरेबल आहे, ठीक आहे. तर ही जी परीक्षा आहे तलाठी भरतीची, ही जरी बॅच तुम्ही घेतली आणि मग इतर सरळ सेवेच्या जर परीक्षा तुम्ही देत असाल तर तुम्ही फक्त तलाठी भरतीची बॅच जरी जॉईन केली तरी बराचसा त्याचा फायदा तुम्हाला सरळ सेवेच्या इतर परीक्षांसाठी होणार आहे. जसं पोलीस भरती झालं किंवा ज्या भरती आर्मी भरतीची परीक्षा, आरोग्य भरती, तर यामध्ये तुम्हाला फायदा होणार आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्या बॅचचा रिझल्ट हा नेहमी 100% असतो. तुम्ही जर याआधीचे व्हिडिओज पाहिले असतील तर त्यामध्ये तुम्हाला विथ प्रूफ आम्ही दाखवलं आहे की किती प्रश्न आपल्या बॅचमधून आलेले आहेत, बरोबर. आता तुम्ही म्हणणार की तुमच्या बॅचमधून नाही आले आहेत, पुस्तकातून आलेले आहेत, तर ऑब्व्हियसली प्रश्न हे पुस्तकात किंवा त्या सिलेबसमधून आलेले आहेत, पण ते सोप्या पद्धतीने एक्सप्लेन करण्याचा किंवा लक्षात राहील यासाठी नोट्स या सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे आणि त्याला कुठेतरी फळ मिळालं आहे. प्रत्येक परीक्षेमध्ये 60+ प्रश्न, 100+ क्वेश्चन्स आपल्या बॅचमधून प्रत्येक परीक्षेमध्ये आलेले आहेत. सो याचा तुम्हाला नक्की इथे सुद्धा फायदा होईल आणि 100% आम्ही जसं सांगितलंय, आम्ही जो प्लॅन दिलाय, जे लेक्चर्स दिलेले आहेत त्यानुसार जर तुम्ही अभ्यास केला तर तुमचा रिझल्ट असणार म्हणजे असणारच. फक्त अभ्यास करायचं, नाहीतर आम्ही देणार आणि तुम्ही अभ्यास नाही करणार नंतर म्हणणार रिझल्ट नाही आला, असं चालणार नाही. राईट, सो खाली एक नंबर दिलाय, या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता, मेसेज करू शकता, 9762882895, ठीक आहे. हा नंबर आहे, यावर कॉल और मेसेज करा जर काही प्रॉब्लेम आले तर. मग बॅच जी आहे आपली, हिची काही वैशिष्ट्ये आहेत, जसं तुम्हाला इतर ठिकाणी या गोष्टी मिळणार नाही, ठीक आहे. पहिली गोष्ट म्हणजे आपला जो कंटेंट आहे तो एक्झाम ओरिएंटेड कंटेंट असणार आहे, त्या व्यतिरिक्त काही नसेल, टाइमपास नसेल. रेकॉर्डेड लेक्चर्स जे आहेत ते लेक्चर्स तुम्ही कितीही वेळा बघू शकता, म्हणजे जे आपले सब्जेक्ट वाईज, टॉपिक वाईज लेक्चर्स असतील त्याला काही लिमिटेशन नाही आहे. या 100 दिवसांच्या कालावधीमध्ये तुम्ही एक लेक्चर कितीही वेळा बघू शकता. सोबतच जे लाईव्ह लेक्चर्स आहेत या लाईव्ह लेक्चरच्या संदर्भात सुद्धा लक्षात घ्या, जर तुम्हाला लाईव्ह लेक्चर बघणं पॉसिबल नाही झालं तर तुमच्या वेळेनुसार तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही या 100 दिवसाच्या कालावधीमध्ये ते लाईव्ह लेक्चरसुद्धा बघू शकता नंतर, आणि ते सुद्धा कितीही वेळा बघू शकता. हस्तलिखित नोट्स तुम्हाला मिळणार आहेत सगळ्या विषयांच्या बऱ्यापैकी, सोयाचा तुम्हाला खूप फायदा होईल. आम्ही स्वतः अभ्यास करून त्या नोट्स काढलेल्या आहेत आणि वेगवेगळ्या रेफरन्सेसमधून त्या नोट्स काढलेल्या आहेत, जेणेकरून तुम्हाला एका विषयासाठी खूप सारे पुस्तकं वाचायची गरज नाही आहे. इवन तुम्ही जे काही लेक्चर्स आहेत ते डाउनलोड करून सुद्धा बघू शकता, फक्त जे ॲपवरचे रेकॉर्डेड लेक्चर आहेत ते तुमच्या ॲपमध्येच डाउनलोड होणार, ठीक आहे. ॲप व्यतिरिक्त स्टोरेजमध्ये किंवा फोनमध्ये सेव्ह नाही होऊ शकत, तो आपला इम्पॉर्टंट कंटेंट आहे, तो फक्त तुम्हाला या 100 दिवसामध्ये तुम्ही पाहू शकता ॲपमध्ये डाउनलोड करून. जर ऑनलाईन बघणं पॉसिबल नसेल, एखाद्या ठिकाणी वायफायवर जाऊन जे काही लेक्चर्स आहेत ते डाउनलोड करून घ्यायचे आणि घरी येऊन ते पाहायचं. आणि जे काही लेक्चर्स असतील ते दोन क्वालिटीमध्ये आपण देणार आहोत, एक हायर पिक्चर क्वालिटी आणि एक थोडी कमी, कारण ज्यांच्याकडे नेटची स्पीड जास्त नसते ते कमी क्वालिटीने बघू शकतात. क्वालिटी कमी होते, फक्त थोडासा क्वालिटीमध्ये फरक पडणार, याचा अर्थ टॉपिकमध्ये किंवा एखादं गोष्ट स्किप केली असं नाही, त्यामध्ये लेक्चर तेच असणार आहे, फक्त एक तुम्हाला जास्त नीट दिसेल जर स्पीड नेटचं चांगलं असेल तर, आणि एक थोडंसं तुम्हाला काय दिसेल ब्लर, पण एवढा पण त्यात इफेक्ट म्हणजे एवढा फरक पडत नाही, ठीक आहे. सो दोन्ही कम्पेअर केले तर फक्त एक थोडासा पर्सेंटचा फरक पडतो, बाकी सेमच आहे, काही वेगळं नाही आहे त्यामध्ये, ठीक आहे. सिलेबस, टॉपिक, सब्जेक्ट तोच असणार आहे, फक्त पिक्चरची क्वालिटी जी आहे, जी दिसण्याची क्वालिटी आहे व्हिडिओ, ती फक्त चेंज होईल. ते तुमच्या सोयीनुसार, तुम्हाला वायफाय मिळेल, तुम्ही हायर पिक्चर क्वालिटीमध्ये सुद्धा डाउनलोड करू शकता और बघू शकता. मग आता तुम्ही म्हणणार की कशी जॉईन करायची बॅच, तर बॅच जॉईन करण्यासाठी आधी गुगल प्ले स्टोरमधून किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी लिंक दिलेली आहे या लिंकवरून तुम्ही आपलं जे ॲप आहे अभ्यास मित्र नावाचं ॲप ते डाउनलोड करा. ॲप डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला त्यामध्ये लॉग इन करायचं आहे तुमचं नाव आणि मोबाईल नंबर टाकून.
मोबाईल नंबर टाकल्यानंतर ओटीपी येईल, तो ओटीपी टाका. त्यानंतर तुम्हाला होम ऑप्शनच्या शेजारी स्टोर ऑप्शन सापडेल, त्या स्टोर मध्ये खाली क्लिक करायचे आणि क्लिक करून तलाठी बॅच तिथे जिथे दिसेल त्या तलाठी बॅच वरती सिलेक्ट करायचे आणि मग खाली बाय नाव ऑप्शन असेल त्या थ्रू ऑनलाईन पेमेंट करा. ऑनलाईन पेमेंट केल्यानंतर लगेचच 2 मिनिटांमध्ये तुम्हाला जो काही कंटेंट आहे तो अवेलेबल होऊन जाईल. सो या 100 दिवसामध्ये तुम्हाला एवढ्या सगळ्या गोष्टी मिळत आहे, तुमच्या फायद्याच्या गोष्टी मिळत आहे आणि याचा नक्की तुम्हाला फायदा होणार आहे. फक्त यानंतर तुम्ही बॅच जॉईन केल्यानंतर एक काही दिवसांनी आपण सगळे जॉईन झाल्यानंतर एक प्लॅन बनवणार आहोत परीक्षेपर्यंतचा, की कसं असलं पाहिजे नियोजन तुमचं, काय करायचं, किती वेळ हे करा, किती वेळ जीएस करा, किती वेळ सीसॅटचा पाठ करा. सिलेबस तर तुम्हाला माहिती आहे, मराठी इंग्रजी ग्रामर आहे, त्याचबरोबर इकडे जर तुम्ही पाहिलं तर सोबतच आपल्याला मॅथ्स रिझनिंगचा पार्ट आहे, जीएस आहे, जीएसमध्ये सामान्य ज्ञान येतं बरोबर. तर या सगळ्या गोष्टींचा एक कसा अभ्यास असला पाहिजे नियोजन, या गोष्टी आपण पाहणार आहोत. सोबतच टेस्ट सिरीज, त्यानंतर लेक्चर्स, या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या जातील. कधी किती लेक्चर्स बघायचे, काय करायचं, फक्त व्यवस्थित दिलेल्या प्लॅननुसार थोडे एफर्ट्स घ्या, तुमचा रिझल्ट 100% येणार आहे. आणि ही बॅच जी आहे ती तुम्हाला नक्कीच तुमच्या यशाकडे घेऊन जाणार आहे. फीसुद्धा प्रत्येक गरीबातल्या गरीब मुलाला परवडण्यासारखी आहे. सो लवकरात लवकर सगळ्यांनी बॅच जॉईन करा, तुमच्या जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींना या बॅचविषयी सांगा आणि आपलं जे सरळ सेवेचं चॅनल सुरू केलेलं आहे त्यालासुद्धा सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला जे लाईव्ह लेक्चर्स आहेत ते तिथे अवेलेबल होऊन जातील. सो लेक्चर आवडलं असेल तर प्लीज तुमच्या जास्तीत जास्त फ्रेंड्सला व्हिडिओबद्दल सांगा, शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बघत राहा अभ्यास मित्र. धन्यवाद.